जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय भळे एस वी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण एफ वाय बी बी ए सेमिस्टर फर्स्टमधील वन झिरो थ्री बिझनेस अकाउंटिंग हा जो काही सब्जेक्ट आहे या सब्जेक्टची समर एक्झाम दोन हजार बावीसमधील क्वेश्चन पेपर कशी होती याबाबतीत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत थोड्याच वेळात किंवा यापुढे आपण बाकीदेखील क्वेश्चन पेपर अपलोड करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो अद्याप जर का आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्यवत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे चला तर मग बघूया आपण की बिझनेस अकाउंटिंगचा पेपर किती मार्काचा होता टाईम पिरियड किती होता त्यानंतर कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले होते थेरी प्रश्न कोणत्या थे टॉपिकवर आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कोणत्या टॉपिकवर विचारले या बाबतीतली माहिती घेणार आहोत आणि जर का अद्याप आपण या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला ला तर त्वरित लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो एफ वाय बी बी ए सेमिस्टर फर्स्टमधील बिझनेस अकाउंटिंग हा जो काही दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्नचा सब्जेक्ट होता तर यासाठी टोटल तुम्हाला पाच प्रश्न विचारलेले होते आणि प्रश्नपत्रिका ही जवळजवळ सत्तर मार्कांची विचारलेली होती आणि पेपरसाठी तुम्हाला टाईम पिरियड हा अडीच तासाचा अलोकेट केलेला होता समर एक्झाम दोन हजार बावीससाठी पंधरा मिनटं एक्स्ट्रा टाईम वाढवून दिलेला होता या पुढच्या एक्झाममध्ये दे वाढून देतील हे सांगता येणार नाही पण पेपर ही सत्तर मार्कांची प्रश्नपत्रिका असते आणि अडीच तासाचा टाईम कालावधी असतो काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन यांनी सांगितलेले आहे ते कोणकोणते नंबर वन ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी सेकंड फिगर्स आर राइट्स इंडिकेट टू फुल मार्क अँड थर्ड यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज अलाउड ओनली द सिंपल कॅल्क्युलेटर इज अलाउड सायंटिफिक कॅल्सी तुम्ही या ठिकाणी यूज करू शकत नाही आहे सिम्पल कॅल्सी तुम्ही यूज करू शकता काही अडचण येणार नाही त्यापेक्षा मी म्हणेल की सिटिझनचा कॅल्सी तुम्ही यूज केला तर बेटर राहील काहीही अडचण येणार नाही विद्यार्थी मित्रांनो इथे क्वेश्चन नंबर वन ए जो काही दिलेला आहे टोटल मी तुम्हाला सांगितलं की पाच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे त्यापैकी प्रश्न क्रमांक एक ए हा फिलिंदी ब्लँक्स होता कोणता होता फिलिंदी ब्लँक्स म्हणजे एमसी क्यू टाईपच होता तुम्हाला कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरं लिहायची होती टोटल तुम्हाला सात दिले होते त्यापैकी कोणतेही पाच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची होती बघा ज्यावेळेस अशा पद्धतीचे छोटे प्रश्न असतात ऑप्शनचे तर तेच तुम्ही सर्वच्या सर्व प्रश्न सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे कारण एखादा जरी प्रश्नाचं उत्तर चुकलं तर दुसऱ्या प्रश्नांमधून ते उत्तर कवर करता येतं म्हणूनच काय केलं पाहिजेल आपण संपूर्णत हा प्रश्न सोडवले पाहिजे यामध्ये तुम्ही ते सेंटेन्स पूर्ण लिहिलं पाहिजेल आणि त्याच्यानंतर त्याचं जे काही अपेक्षित उत्तर आहे ते खालच्या ओळीमध्ये तुम्ही लिहू शकता ओके या पद्धतीने टोटल तुम्हाला सात एम सी क्यू प्रश्न विचारलेले होते कोणतेही पाच प्रश्न सोडवायचे होते यासाठी तुम्हाला पाच मार्क्स अलोकेट केलेले होते प्रश्न क्रमांक एक बी हा ट्रू ऑर फॉल्स होता कोणता होता ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला कोणत्याही पाच प्रश्नांचीच उत्तरं काय करायची होती या ठिकाणी लिहायची होती बघा स्टेट विथ रीजन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स बघा म्हणजे त्यांनी काय सांगितलं जर एखादं स्टेटमेंट फॉल्स असेल तर ते का फॉल्स आहे त्याचं रिझन तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे या ठिकाणी अर्धा मार्क तुम्ही ट्रू आणि फॉल्स हे बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी असेल आणि अर्धा मार्क तुमच्या रिझनसाठी असणार आहे ओके आता याच्यामध्ये तुम्हाला वन बाय वन जे काही प्रश्न विचारलेले होते तर ते टोटल सात प्रश्न होते त्यापैकी तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरं ट्रू ऑर फॉल्समध्ये द्यायचे होते यासाठी देखील पाच मार्क्स तुम्हाला अलोकेट केलेले होते प्रश्न क्रमांक एक सी हा आन्सर इन वन सेंटेन्स होता कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरं हो, एका वाक्यात द्यायची होती यासाठी सुद्धा तुम्हाला पाच मार्क्स आहे सोपे सोपे प्रश्न विचारले होते की बुक किपिंग म्हणजे काय ट्रान्झॅक्शन म्हणजे काय टोटल कॉस्टचा फॉर्म्युला काय आहे ओके त्याच्यानंतर कॅशबुक म्हणजे काय सॉल्वंड म्हणजे काय नंतर ट्रायल बॅलन्स म्हणजे काय आणि बॅलन्स शीट म्हणजे काय या पद्धतीचे टोटल सात प्रश्न याचे एका वाक्यात उत्तर द्या असा प्रश्न विचारला होता सातपैकी कोणतेही पाच याचे उत्तर लिहायचे आणि पाच मार्क तुम्हाला तिथे विचार पाच मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला होता इथे पण तुम्ही सातीच्या साथी, साथी प्रश्नाचे उत्तर लिहिले तरी काहीही चुकीचं राहणार नाही नंतर प्रश्न क्रमांक एक डी हा आहे क्लासिफिकेशन ऑफ द फॉलोविंग अकाउंट्स इन टू पर्सनल रिअल अँड नॉमिनल अकाउंट पाच मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला होता म्हणजे इथं तुम्हाला काही अकाउंट दिलेले आहे त्यातून तुम्हाला पर्सनल आहे का रिअल आहे का नॉमिनल आहे या ठिकाणी क्लासिफिकेशन करायचं होतं त्यालासुद्धा पाच मार्क विचारलेले होते म्हणजे बघा प्रश्न क्रमांक एक हा टोटली वीस मार्कासाठीचा प्रश्न विचारलेला होता एकदम सोपा आहे बघा पासिंग तर तुम्हाला सत्तरपैकी अठ्ठावीस मार्क होते तर विद्यार्थ्यांनी जर का हा पहिला प्रश्न काळजीपूर्वक सॉल्व केला तर त्यांना नियर अबाउट सपोज जर का आपण गृहीत धरूया की एका वाक्यातले उत्तरं थोडेसे येणार नाही किंवा परफेक्ट तुम्हाला डेफिनेशन येणार नाही पण जशी येईल तशी जरी लिहिली तरीसुद्धा तुम्हाला चौदापेक्षा किंवा पंधरापेक्षा जास्त मार्क तुम्हाला हे सहज भेटू शकले असते ओके या पद्धतीने प्रश्न क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न क्रमांक एक हा वीस मार्कासाठी विचारलेला होता प्रश्न क्रमांक दुसरा एकदम सोपा होता तो म्हणजे जर्नलाइज द फॉलोविंग ट्रान्झॅक्शन इन दी बुक्स ऑफ संस्कार फॉर फरवरी टू थाउजंड ट्वेंटी वन ओके म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर्नल एंट्री पास करायच्या होत्या टोटल तुम्हाला बारा मार्क होत्या आणि जर्नल एंट्रीसुद्धा जवळजवळ बारा विचारलेल्या होत्या जवळ याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर तीन तीन सहा तीन नऊ एक दहा जर्नल एंट्री तुम्हाला विचारलेल्या होत्या आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं होतं जर्नल एंट्री किंवा ज्याला आपण काय म्हणूया जर्नल तयार करायचं होतं तुम्हाला दहा इंट्रा दिल्या वन बाय वन त्याची तुम्ही एंट्री करायची आणि स्टेटमेंट तयार करायचं शेवटी टॅली टोटल बरोबर आली तर तुम्हाला आउट ऑफ पैकी आउट ऑफ मार्क्स इथं भेटले असते तर क्वेश्चन क्रमांक सेकेंडला ऑर तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता तो म्हणजे की थ्री कॉलमनर कॅशबुक काय विचारलं होतं थ्री कॉलमनर कॅशबुक त्यांनी सांगितलं होतं की फ्रॉम द फॉलोइंग पर्टिकुलर्स रिलेटिंग टू द भारत एंटरप्राइजेस सुरत प्रिपेअर अ कॅश बुक विथ कॅश बँक अँड डिस्काउंट कॉलम फॉर जनवरी टू थाउजंड ट्वेंटी टू सॉरी ट्वेंटी अँड बॅलन्स इन द सेम ओके okay. म्हणजे तुम्हाला इथं जर्नल एंट्री पास करून त्याच्यावरतून तुम्हाला कॅशबुक प्रिपेअर करायचं होतं हे थ्री कॉलमनर कॅशबुक होतं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅशचा कॉलम बँकचा कॉलम आणि डिस्काउंटचा कॉलम पण तुम्हाला मेन्शन करायचा होता यासाठी म्हणजे माझ्या मते तरी प्रश्न क्रमांक दोन हा जर्नलाइज द फॉलोविंग ट्रान्झॅक्शन हाच विद्यार्थ्यांनी बहुतेक विद्यार्थी सोडवण्याचा प्रयत्न करतात कॅशबुककडे जास्त विद्यार्थी जात नाही ओके सो so, इथे हा प्रश्न प्रश्न क्रमांक सेकंड बारा मार्कासाठी विचारलेला होता प्रश्न क्रमांक तीन याला फायनल अकाउंट्स म्हणूया ओके काय विचारलेलं होतं फायनल्स अकाउंट ऑफ ए सोल ट्रेडिंग कन्सर्न ओके तुम्हाला सांगितलेलं आहे की खालती जो काही ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि काही ॲडजस्टमेंट दिलेला आहे यांच्या माध्यमातून तुम्ही ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्सशीट तयार करा एकदम सोपा प्रश्न होता यासाठी जवळजवळ वीस मार्क विचारलेले होते एकदम सोपे पॉइंट्स होते त्याच्यामध्येही काही अवघड नव्हते ओके जवळजवळ तुम्हाला अठरा ते एकोणावीस पॉईंट तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले होते आणि चार ॲडजस्टमेंट दिलेल्या होत्या यांच्या माध्यमातून तुम्हाला ज्याला आपण फायनल अकाउंट्स म्हणूया तर फायनल्स अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करायला त्यांनी सांगितलेलं होतं यासाठी प्रश्न क्रमांक तीनला वीस मार्क अलोकेट केलेले होते प्रश्न क्रमांक चार विचारलेला होता तो होता बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटवरती ओके चॅप्टर नंबर तीन तुम्हाला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट दिलेला आहे सिलेबसमध्ये यासाठी तुम्हाला आठ मार्क आहे आणि टोटल तुम्हाला पाचच ट्रान्झॅक्शन दिलेले आहे या पाच ट्रान्झॅक्शनवरून तुम्हाला काय करायचं होतं बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करायचं होतं ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ हा सॉरी uh, प्रश्न क्रमांक चार हा आठ मार्कासाठी विचारलेला आहे तो प्रश्न क्रमांक पाच हा शॉर्ट नोट्स विचारलेला होता तुम्हाला चारपैकी कोणत्याही दोन शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या होत्या यासाठी तुम्हाला दहा मार्क्स दिलेले होते प्रश्न क्रमांक पाच एमध्ये फीचर्स ऑफ कम्प्युटराईज अकाउंटिंग सिस्टीम हा प्रश्न तुम्हाला uh, शॉर्ट नोट्ससाठी होता हा चॅप्टर नंबर चारवरचा प्रश्न आहे त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग हा चॅप्टर नंबर एक वरचा प्रश्न आहे त्यानंतर डुएल ॲस्पेक्ट्स कन्सेप्ट ही पण चॅप्टर नंबर एकच्याच रिलेटेड कन्सेप्ट्स आहे तर चॅप्टर नंबर एकवरतीच त्यांनी पुढचा प्रश्न विचारला होता की गोल्डन रूल्स ऑफ अकाऊंट हा माझ्या मते चॅप्टर नंबर दोनमधला भाग आहे ओके सो या पद्धतीने म्हणजेच धरून चला की प्रश्न क्रमांक पाच ह्या प्रत्येक चॅप्टरवरती एक शॉर्ट नोट्स विचारलेली जाणार आहे आगामी काळामध्ये मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये तुम्हाला लिमिटेशन्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग वगैरे हा प्रश्न कदाचित असू शकतो किंवा इथं फीचर्स ऑफ कम्प्युटराईज अकाउंटिंग विचारलेला आहे ना त्याच्यानंतर सॉफ्टवेअर यूज्ड इन कम्प्युटराईज अकाउंटिंग अशा पद्धतीचासुद्धा चॅप्टर नंबर वरचा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे डुएल कन्सेप्टच्या डुएल आस्पेक्ट कन्सेप्टच्या जागी मनी मेजरमेंट कन्सेप्ट विचारली जाईल ओके आणखीन तुम्हाला त्याच्यामध्ये जेवढ्या काही कन्सेप्ट परीक्षेमध्ये किंवा सिलेबसमध्ये दिलेल्या आहे तेवढ्या परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता आहे नंतर तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स असा प्रश्न असू शकतो ज्यामध्ये पर्सनल रिअल नॉमिनल या पद्धतीने तुम्हाला त्याचा चार्ट वगैरे काढून एक्सप्लेनेशन पण करणं गरजेचं आहे या पद्धतीने बघा प्रश्न क्रमांक एक वीस मार्कासाठी प्रश्न क्रमांक दोन बारा मार्कासाठी प्रश्न क्रमांक तीन वीस मार्कासाठी प्रश्न क्रमांक चार आठ मार्कासाठी आणि प्रश्न क्रमांक पाच दहा मार्का साठी अशा पद्धतीने टोटल सत्तर मार्कासाठीची ही प्रश्नपत्रिका होती एकदम सोपी प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सराव देखील करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने नवीन नवीन नवी विषयाची माहिती मिळवण्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद